काही नाही, मोठ्या प्रमाणावरती हलगर्जीपणा केला, थंड झालेत. निवडणुकांचे वारे फक्त डोक्यामध्ये आहेत, पक्ष नाही, संघटना नाही, काही नाही. हे जे आता चालू आहे ना सगळं महाराष्ट्रामध्ये, गेले 2-2.5 वर्ष राजकारण चालू आहे ना, ही चांगली गोष्ट नाही बरं का महाराष्ट्रासाठी? असं महाराष्ट्रात कधीही नव्हतं. जो मतदार आहे ना, मतदार ज्यांनी 2019 ला जेव्हा निवडणुका झाल्या, 2019 ला ज्यांनी मतदान केलं ना, त्यांना कळत पण नसेल आपण मतदान कोणाला केलं, कोण कोणामध्ये मिसळलं आणि कोण कोणामध्ये बाहेर आला काहीच कळत नाहीये. आणि हे जर समजा तुम्हाला वाटत असेल की हे खरं राजकारण, हे राजकारण नव्हे, ही तात्पुरती आर्थिक ऍडजस्टमेंट, सत्तेची ऍडजस्टमेंट, मी त्याशी माझ्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं ना, त्या मुलाखत कारण मला विचारलं की भुजबळांचं बंड, नारायण राणेंचं बंड, शिंदेचं बंड आणि तुमचं बंड, म्हटलं माझं बंड लावू नका त्याच्यात. हे सगळेजण गेले, हे एका पक्षात गेले आणि सत्तेत गेले. या तुमच्या राज ठाकरेने स्वर्गीय माननीय बाळासाहेबांना भेटून त्यांना सांगून मी बाहेर पडलेलो आहे. मला आजही ती गोष्ट आठवते की जेव्हा बाळासाहेबांना कळलं की हा काही राहत नाही पक्षात, आता माझी शेवटची भेट होती, मी आजपर्यंत कधी बोललो नाही तुम्हाला ही गोष्ट, पण निघताना बाहेर त्याला मनोहर जोशी होते, मनोहर जोशी बाहेर गेले रूमच्या, आणि रूमच्या बाहेर गेल्यावरती माननीय बाळासाहेबांनी मला बोलवला, असे हात पसरले माझ्यासमोर, मला मिठी मारली आणि म्हणाले आता जा. त्यांना समजलो त्याच्यामुळे मी दगाफटका करून, गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपसून असा नाही बाहेर पडलो मी, आणि बाहेर पडून दुसऱ्या कुठच्याही पक्षात नाही गेलो, तुमच्या विश्वासावरती पक्ष उभा केला. आजपर्यंत आपल्या पक्षाने जेवढी आंदोलन